राजांचं बोलणं हे लाखच्या व्यक्तीपर्यंत आवाज येतो सभेची कामं केली विरोधी स्थापत्यशास्त्र इको याला वास्तुशास्त्र असं म्हणतात. समोरच्या व्यक्ती आपण पाहतो विटांचं काम आहे. पेशवे का झालं 1733 मध्ये भारताच्या काळात लाकडी कमळामध्ये या रायगडावर छत्रपती शिवरायांचं 32 पणाचं सुवर्ण सिंहासन होतं. एक मण म्हणजे 40 किलो असं 1280 किलो. राजांच्या सिंहासन शिल्पकार होते रामोदी दत्तू चित्रे आणि भारताचं सिंहासन घडवलं. आता आपण छत्रपतीच्या इतिहासात मेघडंबरी म्हणतात. मेघडंबरी 1985 मध्ये बसवले. भारताचे 7वे राष्ट्रपती आले होते गडाव डॉक्टर यांनी जयसिंग साहेबांच्या हस्ते उजगावले केलं. आणि या मेघडंबरी मध्ये भव्य आपल्या राजांची प्रतिमा बसवले 6 जून 2009 मध्ये छत्रपतींची वारसदार इंग्रज छत्रपती संभाजी भोसले. श्री भक्तांची मागणी होती की या मेघडंबरी मध्ये आपल्या राजांची प्रतिमा पाहिजे. ही प्रतिमा पाहिलं तर 6 जून 2009 मध्ये रायगडाच्या राजसभेत बसवले आणि सिमेंट चौथऱ्याच्या आतमध्ये एक मूळ उठा की त्या उठावर आपल्या राजांचं 32 पणाचं सुवर्ण सिंहासन होतं. सिंहासनाच्या उजव्या बाजूला बांधकाम दिसतंय, डाव्या बाजूला बांधकाम दिसतंय. उजव्या बाजूला राष्ट्रीय माताजी जमासाहेब बसत होत्या. युवराज संभाजी राजे राजाराम महाराज अशी महत्वाची लोक बसायची. शिवराज्याभिषेक शिवाय चित्र पाहिजे असेल तर या रायगडाच्या राजसभेतले इंग्रज वकील ईस्ट इंडिया कंपनीचे अधिकारी हेनरी ऑक्सिंटन आपली टोपी करून छत्रपती शिवरायांना वाणाचा मुजरा करतात. हे वकील रायगड राजाच्या किल्ल्यावर पायी आले होते. या नगार खाण्यासमोर बलाढ्य द्यायच्या हत्ती आणि घोडे होते. इंग्रजला प्रश्न पडला की आम्ही दोन पायाची माणसं या रायगडास येता येता थकलो. राजाला रायगडा हत्ती कशी आलेल्या इंग्रजाने हा प्रश्न नोट केला. आता जे इतिहास सौम्य जाणकारांची मत आहे ती आपले राजे ग्रेट होते. जय महाराजांनी या रायगडाची बांधकाम करताना या रायगड किल्ल्याच्या तिची पिल्ल पालखी काढली आणि त्याचं पालन पोषण केलं. म्हणजे लहानापासून मोठे करता येतात, मोठ्यापासून लहान करता येत नाही. महाराजांची समोर पाहायला पाहिजे. असे म्हटले होते आऊसाहेब की आऊसाहेब पहिल्या चंडा संभावचे मावळे ठोकतात ज्यांच्या जीवावर हे हिंदवी स्वराज्य उभं केलं. राजांना आपल्या जीवाभावाची माणसं या रायगडाच्या राजसभेत दिसत होते. राजाने राष्ट्रमाता जिजाऊसाहेब पाहिलं आणि महाराज म्हणतात आऊसाहेब हिंदवी स्वराज्याच्या सिंहासनाची आम्ही पहिली पाय चढतोय. हे आमचे तानाची माणूस रे आऊसाहेब की आधी लगीन कोढाण्याचं आणि मग माझ्या नायबाचं हिंदवी स्वराज्याच्या दुसरी पाय चढतोय. हे आमचे प्रतापराव रुजर बुरारबाजी बाजी पसंत शिवाकाशी असंख्य वीरांच्या आठवणीत घेत छत्रपती शिवाजीराजे आपल्या आसनावरती विराजमान झाले आणि गडकिल्ल्यातून गावातून तोफेची सलामी झाली. रायगडाच्या या नगार खड्यावर नगारे सनई चौघडे वाजू लागले आणि या सभेमध्ये ललकारी होते. बाबूला पंचय बोलायचे की महाराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतांस सिंहासनाधीश्वर भोसले प्रदीपक श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी जय शिवाजी नमो पार्वती पते हर हर महादेव हर हर महादेव. शिवराज्याभिषेक 16 रायगडाच्या या राजसभेत पहिला 6 जून 1674 याची मराठी तिथी आहे. शालिवास शके 1596 आनंद नाम संवत्सरे आणि जष्ट शुक्ल त्रयोदशीला भारताचा राज्याभिषेक 16 रायगडावर या राजसभेत पार पडला. शिवराज्याभिषेक 16 तारखेप्रमाणे प्रमाणे शुक्रमेत्री कार्यक्रम सोहळे रायगडावर याच राजसभेत होता. संभाजी महाराजांचा राज्याभिषेक 16 रायगड किल्ला होता. इथे होतो 16 जानेवारीला. बाजूला खडक पाहिला असेल हा पूर्णपणे कालकीय दरबार पूर्ण खडक होता. हे दगड काढून बांधकामासाठी वापरले. काही जाणकार म्हणतात या खडकामुळे सभेत आवाज इको होतो. काही अभ्यासकरांची इतिहासकारांची मत आहे की शिवराज्याभिषेक 16 ही तारीख जवळल्यानंतर महाराजांनी रायगडाची काही काम बंद ठेवली त्यात तो खडक राहिला अशी सुद्धा इतिहासकारांची तर्क आहे. आपण जर पाहिलं तर त्या बाजूने दरबार सुद्धा पाहायला मिळतो. काही अभ्यासकार म्हणतात की मुख्य लोकांनी इतिहासाची सरदार होते. नगार खाण्याचं काम तुम्हाला गेटवे ऑफ इंडिया दिल्लीकडे दिसतं पण याचीच बांधणी पाहून इंग्रजांनी मुंबईला गेटवे ऑफ इंडिया बांधला. ही शिवकालातली जुनी वास्तू आहे. या ज्या शिल्पकला आहेत आपल्याला पूर्णपणे दगडाचे कमरचे पुलाचे पूर्णपणे हिंदू
तुमचं प्रतिकूल नगार खण्यावर जाण्यासाठी डाव्या बाजूला इथे 32 पायऱ्या आहेत, नगारी चौकडे वर वाजवायची.